नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन कुमार, तुम्ही पाहतात पीएसजी व्लॉग। तर आज मी तुम्हाला व्हीआयटी पुणे बद्दल सर्व माहिती सांगणार आहे। जे विद्यार्थी 12वी पास आउट आहे किंवा सीईटी रिपीटर्स असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्वाचा ठरणार आहे। तर वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। कॉलेजचं पूर्ण नाव आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच व्हीआयटी पुणे। या कॉलेजची स्थापना आहे 1983 ची। या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। या कॉलेजमध्ये बी टेक, एम टेक, एम सी ए अँड PhD हे सर्व कोर्सेस घेतले जातात। परंतु आज मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती देणार आहे। या कॉलेजची NIRF रँकिंग 2020 नुसार हे कॉलेज 165 क्रमांकावर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला NIRF रँकिंग म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल। तर NIRF रँकिंग म्हणजे भारतामधील जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेज असतील त्यांचा ओव्हरऑल रँक काढला जातो, त्यालाच NIRF रँकिंग म्हणली जाते। या कॉलेजमध्ये बीटेक च्या एंट्रन्स एक्झाम 2 आहेत, MSTCET अँड JEE मेन। बीटेक टोटल फी स्ट्रक्चर 2020 आणि 2021 नुसार ओपन कॅटेगरीला 1,84,935 रुपये, TFWS ला 28,413 रुपये, VJDT/NT/SBC साठी 28,413 रुपये, ST साठी 4,935 रुपये, SC कॅटेगरी साठी 4,935 रुपये, OBC/EBC साठी 1,06,674 रुपये, SEBC साठी 1,06,674 रुपये आणि EWS साठी 1,06,674 रुपये फीस आहे। या कॉलेजमध्ये टोटल 8 इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे। तर आपण सीरियलनुसार पाहूया। डिपार्टमेंट नेम टोटल सीट्स इन्क्लुडिंग TFWS कॅप राउंड इन्स्टिट्यूट लेवल TFWS। इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा, याला आपण असंही म्हणू शकतो। TFWS म्हणजे ट्युशन फीस वेवर स्कीम। केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये टोटल 126 सीट्स आहेत आणि 96 सीट्स ह्या कॅपराउंड थ्रू भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 24 सीट भरल्या जातात आणि TFWS नुसार 6 सीट भरल्या जातात। कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, हा डिपार्टमेंट मध्ये टोटल 252 सीट्स आहेत, कॅपराउंड थ्रू 192 सीट्स भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 48 सीट्स भरल्या जातात आणि TFWS नुसार 12 सीट भरल्या जातात। EMTC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिपार्टमेंट। तर या डिपार्टमेंटमध्ये टोटल सीट 252 आहेत आणि कॅपराउंड थ्रू 192 सीट भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 48 सीट भरल्या जातात आणि TFWS नुसार 12 सीट भरल्या जातात। प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंटमध्ये 63 टोटल सीट्स आहेत आणि कॅपराउंड थ्रू 48 सीट भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 12 सीट भरल्या जातात, TFWS नुसार 3 सीट भरल्या जातात। IT डिपार्टमेंट मीन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटमध्ये टोटल 63 सीट आहेत आणि 48 सीट्स ह्या कॅपराउंड थ्रू भरल्या जातात आणि 12 सीट या इन्स्टिट्यूट लेवलवर भरल्या जातात आणि 3 सीट या TFWS नुसार भरल्या जातात। इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटमध्ये 126 इंजिनिअरिंग सीट्स आहेत आणि कॅपराउंड थ्रू 96 सीट्स भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 24 सीट भरल्या जातात आणि TFWS नुसार 6 सीट भरल्या जातात। मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटमध्ये 252 सीट आहेत, तर कॅपराउंड थ्रू 192 सीट्स भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 48 सीट भरल्या जातात आणि TFWS नुसार 12 सीट भरल्या जातात। AI अँड डेटा सायन्स म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटमध्ये टोटल 126 सीट्स आहेत, कॅपराउंड थ्रू 96 सीट भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलवर 24 सीट भरल्या जातात आणि TFWS नुसार 6 सीट भरल्या जातात। वरील सर्व इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे 4 वर्ष कोर्स ड्युरेशन आहे। तर मित्रांनो, आता आपण ह्या कॉलेजच्या
प्लेसमेंट आणि कट ऑफ कडे वळूया. प्लेसमेंट 2019 आणि 2020 नुसार या कॉलेजचं हायएस्ट पॅकेज गेलेलंय 26.4 LPA मीन्स लॅक पर एनम. एव्हरेज पॅकेज गेलेलंय 6.64 LPA मीन्स लॅक पर एनम. नंबर ऑफ कंपनी व्हिजिटेड 2019 आणि 2020 नुसार 141 कंपन्या प्लेसमेंट साठी या कॉलेज मध्ये आल्या आहेत. MHT CET 2019 कट ऑफ. तर मित्रांनो, मी तुम्हाला कॅप फर्स्ट, कॅप सेकंड आणि कॅप थर्ड ची PDF ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि कॅप फर्स्ट, कॅप सेकंड आणि कॅप थर्ड चा कट ऑफ पाहू शकता. पण मित्रांनो, PDF पाहताना तुम्हाला कॅटेगरी मध्ये थोडं कन्फ्यूज होईल, तर ते कसं काय आपण पाहूया. तुम्ही विचार कराल की माझी कॅटेगरी ओपन आहे, OBC आहे, NT आहे, DNT आहे, SBC आहे, परंतु त्या PDF मध्ये L ओपन, L OBC, LSC, LNT हे सर्व दिलेले. तर हे काय आपण पाहूया. GOBCS, जी म्हणजे जनरल, OBC ही तुमची कॅटेगरी असेल आणि S म्हणजे स्टेट. LOBCS म्हणजे L म्हणजे लेडीज आणि OBC ही तुमची कॅटेगरी असेल आणि S म्हणजे स्टेट. तर हे सर्व झाल्यानंतर खाली बॉक्स मध्ये GOBC आणि LOBC असेल ही तुमची कॅटेगरी असेल आणि त्याच्या खालीच 1801 आणि त्याच्या खाली ब्रॅकेट मध्ये 99.1251 असेल आणि LOBCS मध्ये 2408 असेल आणि त्याच्या खालीच ब्रॅकेट मध्ये 98.8510 असेल. म्हणजेच हे असेल वरचा महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट आणि त्या ब्रॅकेट मधील असेल मेरिट स्टुडंट पर्सेंटाइल. म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर ब्रॅकेट मधील असतील ते तुमचे कॅटेगरी वाईज कट ऑफ पर्सेंटाइल. आय होप मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर याच्याबद्दल काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.